कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या जननी सुरक्षा आणि जननी शिशु सुरक्षा योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील जनतेचा आधार बनलेली रुग्णवाहिकेवरील 64 कंत्राटी चालकांचे गेल्या 8 महिन्यापासून वेतन थकल्याने ऐन गणेश उत्सवात या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांवर आर्थिक संकट ओढवले असून दुसऱ्याकडे हात पसरण्याची वेळ आली आहे. गेल्या 15 वर्षापासून हे कंत्राटी चालक जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत सेवा देत आहेत. गरोदर मातांना रुग्णालयात आणणे, घरी सोडणे, पुढील उपचारासाठी कोल्हापूरच्या दवाखान्यात पाठवणे, तसेच बालक संदर्भ सेवा देणे, लसीकरणासाठी गावोगावी सेवा पुरवठा करणे आदी कामे करत आहेत. कोरोना महामारीच्या काळात सर्वत्र लॉकडाऊन असताना ग्रामीण भागातील संशयित रुग्णांना चाचणीसाठी CPR रुग्णालयात आणण्यासाठी व ग्रामीण भागात घेतलेल्या शेकडो लोकांची स्वॅबचे नमुने पोहोचवण्याची जबाबदारीही त्यांनी पार पाडली आहे. स्वतःचा जीव धोक्यात घालून अगदी महापुराच्या पाण्यातूनही वाहतूक करून रुग्णांची सेवा केली आहे. राज्य शासनाने आरोग्य कर्मचाऱ्यांचा फ्रंटलाईन वर्कर म्हणून 50 लाखाचा विमा उतरला आहे. मात्र या चालकांचा संशयित रुग्णाशी थेट संपर्क येत असूनही त्यांचा विमा उतरला नाही. शासन नियमानुसार या चालकांना 14,000 रुपये वेतन मिळणे अपेक्षित असताना संबंधित ठेकेदार कंपनीकडून 14,000 रुपयेच्या कागदावर सही घेतली जाते आणि केवळ 8,000 रुपये देत असल्याची तक्रारही चालकांनी केली आहे. या सर्व बाबींचा विचार करून जिल्ह्यातील 64 कंत्राटी चालकांचे 8 महिन्याचे वेतन जिल्हा परिषदेकडून मिळावे अशी मागणी या चालकांकडून होत आहे. BPN साठी कोल्हापूरहून अमोल सिंगे.